नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आज आपल्या सामाजिक वृत्तीचे दर्शन दिले आहे। कोरोनाच्या महामारीमध्ये सुधीर गाडगीळ यांनी आमदार निधीतून 3 व्हेंटिलेटर मंजूर केलेच, शिवाय स्वतःच्या अंजली फाउंडेशनच्या माध्यमातून आणि उद्योजक महाबळ व जीवन ज्योतीकडून प्रत्येकी 1 असे 3 व्हेंटिलेटर आज सांगली सिव्हिलला भेट म्हणून दिले आहेत। आमदार गाडगीळ यांच्या या उपक्रमामुळे सांगली सिव्हिल हॉस्पिटलला आणखी 3 व्हेंटिलेटर प्राप्त झाले असून आज सुधीरदादा गाडगीळ यांच्यासह महापौर गीता सुतार, डीन ननंदकर, ज्येष्ठ भाजपा नेते शेखर इनामदार, अंजली फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ गाडगीळ, महिला बालकल्याण सभापती नसीमा नाईक, प्रभाग सभापती उर्मिला बेलवलकर, नगरसेवक धीरज सूर्यवंशी आदींच्या उपस्थितीत हे व्हेंटिलेटर सिव्हिलला प्रदान करीत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। आमदार सुधीर गाडगीळ यांनी सातत्याने जनतेचा विचार करीत काम केले आहे। आजही सुधीर गाडगीळ यांनी व्हेंटिलेटर दिल्याने सिव्हिलच्या आयसीयूला बळ मिळाले आहे, त्यामुळे जनतेमधून सुद्धा आमदार गाडगीळ यांच्या सामाजिक भानाचे आणि उपक्रमाचे कौतुक होत आहे। याप्रसंगी डॉक्टर भोई, डॉक्टर शिवकुमार पाटील, भाजपा नेते अतुल माने, मकरंद महामूलकर, गणपती साळुंके, अमोल कनसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। आज सांगली सिव्हिलमध्ये ब्रिजेचा सिव्हिल हॉस्पिटल जे कोविड हॉस्पिटल केलं आहे त्यामुळं ब्रिजेचे पेशंट आणि सांगलीचे पेशंट असे एके ठिकाणी इथं ट्रीटमेंट चालू आहे। इतर आजारांची इथं आज आपल्या आय सी यू बेड जवळजवळ 60 आहेत, पण इथे व्हेंटिलेटर फक्त 2-3च होती, त्यामुळे आज व्हेंटिलेटरची गरज ओळखून आमदार म्हणतात तर मी 3 व्हेंटिलेटर दिलेलेच आहेत, पण ती यायला थोडा वेळ लागेल, त्यासाठी आपण वैयक्तिक आमच्या फाउंडेशनमधनं, अंजली फाउंडेशनमधनं या हॉस्पिटलला आपण एक व्हेंटिलेटर दिलं, आपण काही लोकांना अपील केलं, त्यातमध्ये महाबळाने पण एक दिलेलं आहे आणि मुंबईला ट्रस्ट आहे त्यांनीसुद्धा एक दिलेलं असे 3 व्हेंटिलेटर्स आज कार्यरत झालेली आहेत। आणखी बऱ्याच इक्विपमेंटची पुढच्या काळात गरज लागणार आहे, तर मी एक्झॉस्टिव्ह लिस्ट त्यांच्या साहेबांच्याकडे, डॉक्टर साहेबांच्याकडे मागितली आणि ती लिस्ट आली की आणखीनसुद्धा लोक आपल्याला डोनर्स भेटतील, त्याला आम्ही अपील करू, कारण आणखीन जे इक्विपमेंट्स आहेत ते हॉस्पिटलला लागणारी ती पण आपण पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त उपलब्ध करून देऊ। येथील पद्मभूषण वसंतराव पाटील शासकीय रुग्णालयामध्ये आपल्याकडे NICUचे जवळपास 50 जवळपास बेड आहेत आणि आमच्याकडे एकूण 17 व्हेंटिलेटर जे होते त्यापैकी कार्यरत व्हेंटिलेटर्सची संख्या जी आहे ती आता 9-10 झालेली आहे आणि उर्वरित व्हेंटिलेटर आम्ही याच्या माध्यमातून घेत आहोत, म्हणजे दुरुस्त करून घेत आहोत। महाराष्ट्र शासनाने देखील दोन्ही ठिकाणी मिळून 6 व्हेंटिलेटर दिलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोविड रुग्णांची मिरज येथील काळजी घेणं, त्याच्याबरोबरच सांगली येथील नॉन कोविड रुग्ण जे आहेत, जे हार्ट अटॅकचे असतात, जे डायबिटीसचे असतात, जे हायपरटेन्शनचे असतात आणि ज्यांना मेंदूच्या रक्तस्रावाचा वगैरे आजार असतो या, आणि तसेच मुख्य म्हणजे ज्या गर्भवती महिला असतात त्यांच्यावर उपचार होणं जरुरी असतं आणि याच्यामध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला व्हेंटिलेटरची गरज पडते आणि त्यावेळेस ज्या काळात थोडंसं आम्हाला कमतरता भासत होती त्या काळामध्ये माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आम्हाला जे ते 3 व्हेंटिलेटरच्या स्वरूपात मदत केलेली आहे, त्यामुळे गव्हर्नमेंटने दिलेले 6 आणि हे 3 आणि आधीचे असलेले व्हेंटिलेटर आणि ह्याच प्रेरणेने आम्ही काही व्हेंटिलेटर अजून दुरुस्त करून घेत आहोत। त्या माध्यमातून गरजू रुग्णांना व्हेंटिलेटरसाठी जास्त वेळ लागावा वाट पाहावी लागणार नाही, ही बाब ह्याच्यामध्ये अधोरेखित झालेली आहे आणि हे जी मदत वेळेत मदत महत्त्वाची मदत दान हे सत्पात्री असावं लागतं आणि ते कुठलीही कसल्याही प्रकारची भावना किंवा काही न ठेवता माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ साहेबांनी आम्हाला जी वेळेवर मदत केली ती आम्ही कधी विसरणार नाहीत आणि आम्ही विसरणार नाहीत, रुग्ण विसरणार नाहीत आणि रुग्णाचे नातेवाईक विसरणार नाहीत याची मला खात्री आहे।